न्यूजवेब सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्या बरोबर आहे अभिनेत्री सुरुची आडारकर. आणि आता सुरुचीशी आपण बातम्यांनंतर गप्पा मारणार आहोत त्या तिच्या नाटकाबद्दल अर्थात स्ट्रॉबेरी बद्दल. सुरुची इतकं गोड नाव आहे स्ट्रॉबेरी, तर काय आहे नेमकं नाटकात? स्ट्रॉबेरी ही एक खूप नावासारखीच गोड आंबट, जशी आपण स्ट्रॉबेरी खाताना प्रत्येक स्ट्रॉबेरीची चव आपल्याला वेगळी लागते, नेहमीच ती गोड आंबट अशी असते. सो तशीच आमची एक ही स्टोरी आहे, लव्ह स्टोरी आहे, प्रत्येकाच्या प्रेमाच्या लव्हची स्टोरी अशी स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रेट सिम्पल सरळ गोड अशी एक लव्ह स्टोरी. मग सुरुचीची भूमिका काय आहे? मी आज जान्हवीची भूमिका करते आणि जान्हवी ही खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे. इमोशनल आहे पण इमोशन्स आणि प्रॅक्टिकल याचा बॅलन्स तिला साधता येतो, तर त्यामुळे ती संवेदनशील आहे पण प्रॅक्टिकल सुद्धा तेवढीच आहे. सुरुची, इतके दिवस मालिकेमध्ये होतीस, कारे दुरावामध्ये सतत आम्ही तुला पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता रंगभूमीकडे वळलेली आहेस, तर काही फरक? हो, ऑफकोर्स खूप फरक आहे. मला थिएटर कायम करायचंच होतं. मी याच्या आधी अवघा रंग नावाचं एक नाटक केलंय जे कमर्शियल होतं आणि हे माझं दुसरं नाटक आहे. स्टेज एक अशी जागा असते जिथे आपल्याला रिटेक नसतं. सिरियलमध्ये आपण रिटेक्स घेऊ शकतो, फंबल झालं काही प्रॉब्लेम झाला तर करू शकतो, पण स्टेजवर तसं करू शकत नाही. अर्थात त्याच्या रिहर्सल्सच्या प्रोसेस सुद्धा एक महिनाभर आधी सुरू होतात. सो ही सगळी गंमत जम्मत जी थिएटरमध्ये असते ती ऑफकोर्स दुसऱ्या कुठल्या माध्यमात आपल्याला अनुभवायला मिळत नाही. थिएटर कायमच करायचं होतं, स्ट्रॉबेरीच्या निमित्ताने पुन्हा थिएटर करते मी आता. नक्की सुरुची, तुझ्या माध्यमातून अदिती ही लोकांना खूप आपलीशी वाटली होती, इतका छान रिस्पॉन्स मिळाला होता. स्ट्रॉबेरीला रिस्पॉन्स कसा आहे प्रेक्षकांचा? ऑफकोर्स खूप चांगला आहे, त्यांना हे नाटक आवडतंय. मी जसं म्हटलं की ही एक प्रेमाची स्टोरी आहे, प्रत्येकाच्या प्रेमाची लव्हची स्टोरी आहे, त्यामुळे एज ग्रुप कुठलाही असला तरी आपल्या आयुष्यात प्रत्येकाने प्रेम केलेलंच असतं. सो हे नाटक बघून कुठेतरी त्यांना त्याची आठवण म्हणा किंवा काही ते किस्से आठवणं म्हणा असं अगदीच होतं. सो प्रत्येक जण या नाटकाशी रिलेट करू शकतंय, त्यामुळे जे कोणी भेटायला येतं ते प्रत्येकाचं हेच म्हणणं असतं की खूप छान आणि एक वेगळी स्टोरी आहे जी त्यांना बघायला मिळाली आहे. आता स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त आणखीन काही पुढचे प्रोजेक्ट नाही? सध्या स्ट्रॉबेरीज आय थिंक माझं पूर्ण लक्ष मी इथेच केंद्रित केलंय, कारण मी म्हटलं जसं नाटकाची एक प्रोसेस असते ती आत्ताच नुकतीच आमची सुरू झाली, 9 प्रयोग झाले त्याचे. सो आता लुकिंग फॉरवर्ड फॉर मेनी मोर. अदिती, रंगमंच झालं, सिनेमा झाला, मालिका झाला, आज तू एका वेगळ्या भूमिकेत आमच्या समोर आलीस म्हणजे न्यूज अँकरिंगच्या, तर हा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा होता? बापरे, हॅट्स ऑफ टू यू ऑल, कारण हे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं हे मी सगळ्यांना सांगू शकते आता, कारण हा अनुभव मिळाला. लहानपणापासूनच बातम्या मी कायम बघत आले, पण खरंच हे थोडंसं टफ असतं, इट इज नॉट इझी, हे आज जाणवलं. नाही पण आम्हाला तुझ्या बातम्या ऐकताना असं अजिबात जाणवलेलं नाही. थँक्यू. इतक्या सहजतेने तू हेही काम पार पाडलेलं आहेस. अदिती, तू इथं आलीस, आमच्याबरोबर काही बातम्या शेअर केल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि त्याचबरोबर स्ट्रॉबेरीसाठी आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. याचबरोबर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपण इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.